कामगार करार म्हणजे काय, तो कसा असतो, मागण्या काय आणि कशा असाव्यात, यासारख्या अनेक बाबतीत राष्ट्रीय परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करण्याचं काम मनसेच्या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय परिवहन महामंडळात पूर्ण झालंय. राष्ट्रीय परिवहन महामंडळातील काही भ्रष्ट उर्मट आणि मुजुर अधिकारी यांना धडा शिकवण्याचं काम आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम तर झालंच, परंतु कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम मनसेच्या एसटी संघटनेच्या माध्यमातून झालं असल्याची माहिती हरी माने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महाराष्ट्रामध्ये एसटी आपली ही 70 वर्ष जुनी संघटना आहे. तिथे 110,000 कामगार काम करत आहेत, 21 युनियन आहे. आणि आता हे आज आम्ही ह्या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे सर्व ठिकाणं महाराष्ट्रात जातो आहे की एसटीचं खाजगीकरण चाललेलं आहे. मग ते एसटीचं तिकीटाचं असेल, एसटी बसेसच्या असतील, शिवनेरी असेल, शिवशाही असेल, ज्या जेवढ्या जेवढ्या म्हणून एसटी बसेस आहेत ह्या सर्व खाजगीकरणात चालेल. बरं, एसटीच्या ज्या प्राईम लोकेशनच्या प्रॉपर्ट्या आहेत त्या देखील एसटी महामंडळाने विकायला सुरुवात केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे जो 110 कुटुंब आहेत त्यांच्यावर ही बेकारीची कुऱ्हाड येऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना कामगारांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे प्रचार आणि प्रसार करत आहे. आणि त्यासाठी सर्व जनतेने सहभाग व्हावा.